ज्ञानदीप विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. स्टँडर्ड सेकंड, सब्जेक्ट इंग्लिश, 4.1, द स्क्विरल. बालमित्रांनो, आज आपण खारुताईविषयी माहिती द स्क्विरल या कवितेत पाहणार आहोत. प्रथम आपण कवितेचा अर्थ पाहूया, त्यानंतर तिचे गायन करूया. फ्रिस्की फ्रिस्की हिपिटी हॉप. बालमित्रांनो, फ्रिस्की फ्रिस्की म्हणजे उत्साहपूर्ण व खेळकर. खारुताई कशी आहे? तर ती उत्साहपूर्ण व खेळकर आहे. हिपिटी हॉप म्हणजे उड्या मारणारी. खारुताई कशा उड्या मारत आहे? तर उत्साहपूर्ण आणि खेळकरपणे ती उड्या मारत आहे. अप ही गोत टू द ट्री टॉप. ती वर जात आहे, झाडाच्या टोकावर जात आहे. टू द ट्री टॉप म्हणजे झाडाच्या टोकावर जात आहे. वरली ट्वरली राऊंड अँड राऊंड, जोराने गरगर फिरते आहे. राऊंड अँड राऊंड कशी फिरत आहे? तर गोल गोल फिरते आहे. डाऊन हिज कॅम्पर टू द ग्राउंड. खारुताई चपळाईने बागडते. कुठे बागडते? तर झाडाच्या खाली जी जमीन आहे त्या जमिनीवर म्हणजेच मैदानावर बागडते. फरली करली हॉट टेल. खारुताईची शेपटी कशी आहे? तर खारुताईच्या शेपटीला मऊ मऊ केसांचा झुपका आहे. टॉल ॲज ए फेदर, ब्रॉड ॲज अ स्नेल. खारुताईची शेपटी कशी आहे? तर पिसासारखी उंच आहे. गोगलगाईसारखी रुंद आहे. वेअर हिज सपर इन द सेल. स्नॅपिटी क्रॅकिटी आउट इट फेल. बालमित्रांनो, येथे काय सांगितले आहे? तर खारुताईचे रात्रीचे जेवण कुठे आहे? तर त्या कठीण कवचाच्या फळामध्ये आहे. आणि त्या कठीण कवचाच्या फळाचा आवाज कसा आहे? तर स्नॅपिटी क्रॅकिटी, म्हणजे कठीण कवचाचा फळ फोडण्याचा आवाज तसा येत आहे. कवचाचे फळ खात असताना ते खाली पडले. बालमित्रांनो, यानंतर आपण कवितेचे गायन करूया. फ्रिस्की फ्रिस्की हिपिटी हॉप, अप ही गोज टू द ट्री टॉप. वर्ली ट्वर्ली राउंड अँड राउंड, डाऊन हिज कॅम्पस टू द ग्राउंड. फर्ली कर्ली व्हॉट अ टेल, टॉल एज अ फेदर, ब्रॉड एज अ स्नेल. वेअर्स हिज सपर इन द शेल, स्नॅपिटी क्रॅकिटी आउट इट फेल. शब्दार्थ. फ्रिस्की उत्साहपूर्ण व खेळकर. हिपिटी उड्या मारणारी. वरली टरली जोराने गरगर फिरणारी. स्कॅम्पर्स चपळाईने बागडते. फरली करली मऊदाट केसांचा गुंडाळा असलेली. ब्रॉड रुंद. स्नॅपिटी क्रॅकिटी कठीण कवचाचे फळ फोडण्याचा आवाज.